खोक्या खोक्यात, आणि मग ते खोक्या खोक्यात भरून ती सहाय्यता निधी आमदार खासदारांच्या घरी पोचवली जाते सरकार टिकवण्यासाठी। त्याच्यामुळे ज्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या राज्यातील जनतेला विविध सामाजिक उपक्रमासाठी, आरोग्यविषयक कारणांसाठी जी मदत मिळत होती ती आता मिळत नाही। याचं कारण, ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे द्यायचे होते, द्यायचे असतात, त्यांच्याकडून ते पैसे आपल्या खाजगी कामासाठी वळवले जातात। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तो फंड अधिक मजबूत केला, पीएम केअर फंडासारखं केलं नाही, कोणी दिले कधी दिले हिशोब नाही। उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा हिशोब व्यवस्थित ठेवला गेला होता। मुख्यमंत्री सहाय्य निधीवर मोठा स्वतःची पाठ ठोपून घेत आहेत, पण चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे। मग जसं तुझ्या मालकाचं तू कौतुक करतोयस, त्याच पद्धतीने गेल्या 8 वर्षांमध्ये त्याच माहितीच्या अधिकारामध्ये असाही उल्लेख आहे की सर्वात जास्त वैयक्तिक मदत ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी केलेली आहे। 1 लाखापेक्षाही जास्त अर्ज हे देवेंद्रजींनी त्या काळात किंवा देवेंद्रीच्या माध्यमातून मदत झालेली आहे। ज्या आदरणीय देवेंद्रजींनी तुझ्या मालकाला 2014 ते 2019 मध्ये स्वतःच्या सक्का भावापेक्षा चांगलं सांभाळलं, तुला असंख्य वेळी सांभाळून घेतलं, कधी आणि कशी अशी तपशील जाहीर केले ना तर तुझे घरचे पण तुला चपला मारतील। म्हणून जनाची नाही मनाची अगर असेल तर त्याच तोंडाने आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचे पण कौतुक कर आणि थोडं माणुसकीचं दर्शन कर दाखव।